थाने की टीम को गुप्त सूचना मिली थी कि तस्कर चंदा ठाकुर ब्राउन शुगर की खेप पहुंचाने के लिए निकली है। पुलिस ने भी जाल बिछाकर चैतन्य नगर में मैथिली बुद्ध विहार के पास तलाशी लेने पर उसके पास से 32 ब्राउन शुगर की पुड़िया हिरासत में ली, जिसकी कीमत 2,65,000 बताई जा रही है। कपिल नगर थाने की टीम को गुप्त सूचना मिली थी कि तस्कर चंदा ठाकुर कार क्रमांक MH31EH6461 में ब्राउन शुगर की खेप पहुंचाने के लिए निकली है। पुलिस ने चैतन्य नगर में मैत्री बौद्ध विहार के पास जाल बिछाकर बरामद नंबर की कार नजर आने पर उसे रोका और तलाशी के दौरान चंदा और अब्दुल के कब्जे से ब्राउन शुगर की 32 पुड़िया बरामद की। बिक्री में मिले 1,670 रुपए नकद, मोबाइल और कार, ऐसा कुल 1,28,670 रुपए का माल जब्त किया गया है। आम्ही रोज प्रमाणे आम्ही पेट्रोलिंगला निघत असतो, तसंच 18 तारखेला पण आम्ही सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान पेट्रोलिंगला निघालो। माझ्यासोबत 2 लेडीज होत्या, 2 WPC आमचे कर्मचारी, त्याचप्रकारे तपासी पथक, आपापल्या वाहनाने आम्ही पेट्रोलिंग करता निघालेलो होतो। निघताना आम्ही पाटणकर चौकातून समोर तिकडे RTO ऑफिसकडे वळालो, तर मात्र एक संशयित गाडी आम्हाला दिसली। आम्ही त्या गाडीचा पाठलाग केला, त्या गाडीने आणखीन गाडी समोर हे केली, म्हणून आणखी आमचा शंका त्याच्यावर वाढली, संशय वाढला। मग आम्ही त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, मग ते प्रभातनगर बौद्ध विहाराजवळ तिथे ते थांबलेत येऊन। आम्ही त्यांना अडवलं आणि त्यांच्या याची झडती घेतली। ते जसं गाडीमध्ये आम्ही बघितलं तर त्यांना नाव वगैरे विचारलं, तर जी महिला होती, महिला आणि एक पुरुष असे त्या गाडीमध्ये बसलेले होते। महिलेने आपलं नाव सांगितलं, चंदा प्रदीप ठाकूर, वय 60 वर्ष, राहणार शांतीनगर इतवारी पुलियाजवळ, असं महिलेने नाव सांगितलं। महिने नाव सांगितलं तर आम्हाला माहिती होतं की ही शांतीनगर एरियामधून अर्ध्या नागपूरभर पूर्ण ती ड्रग्सचा व्यवसाय करत असते, म्हणून आम्हाला ही ऑलरेडी माहिती होती, परिचितच होती ही। आणि त्याचप्रमाणे जो आरोपी होता तो होता लतीफ रज्जाक म्हणून, हा पण आहे 46 वर्षाचा, तो पण शांतीनगर हद्दीत तिकडे राहतो। त्याच्यामुळे आम्हाला हे म्हणजे वाटलं की काहीतरी यावेळेस पण काहीतरी घेऊन आलेली असणार आहे सोबत, म्हणून मग आम्ही NDPS कायद्याअंतर्गत जे झडतीचं असते म्हणजे त्या कायद्याअंतर्गत ज्या झडतीच्या ह्याच्यात अवलंबावं लागते तशी कार्यपद्धती अवलंबून आम्ही तिची झडती घेतली पंचांसमक्ष वगैरे। तर आम्हाला तिच्या ह्याच्यातून 32 ब्राऊन शुगरच्या पाऊच पुड्या मिळाल्या। मग त्याच्यानंतर आम्ही तिला आणखीन हे केलं, पण तिच्यात एक छोटा मोबाईल मिळाला, बाकी गाडी वगैरे असं, म्हणजे आम्ही एकूण तिच्या ह्याच्यातून मग त्याचं वजन वगैरे केलं आम्ही तिच्यात, त्याचं 2 ग्रॅम 650 मिलीग्रॅम असं त्याचं वजन मिळालं एकूण। त्यानंतर ही जे आहेत मोबाईल वगैरे सगळं आम्ही मुद्देमाल जप्त केला तिच्याकडून, 1,28,000 आम्ही त्याच्यात मुद्देमाल जप्त केलेला आहे। दोघांनाही अटक केलं, दोघांचाही PCR घेतलेलं आहे आम्ही, 22 तारखेपर्यंत PCR आहे आमचे। पूछताछ में बताया गया कि उसने ब्राउन शुगर मोमिनपुरा से खरीदी थी। उसकी निशानदेही पर अब्दुल को रात में ही पुलिस ने धर दबोचा, जबकि चंदा को मंगलवार को गिरफ्तार किया गया। दोनों को अदालत ने 22 जुलाई तक पुलिस रिमांड पर भेजा है। ये कार्यवाही जोन क्रमांक 5 के उपायुक्त सारंग आभाड़ के नेतृत्व में की गई। आपको बता दें कि गांजा, शराब, ब्राउन शुगर की बिक्री समेत चंदा के खिलाफ 8 से भी ज्यादा मामले इससे पहले विविध थानों में दर्ज हैं। उसकी आपराधिक गतिविधियों को देखते हुए पुलिस आयुक्त अमितेश कुमार के आदेश पर चंदा को तड़ीपार भी किया गया है। तड़ीपार अवधि खत्म होना बाकी है, बावजूद इसके वह शहर में रहकर धड़ल्ले से नशे का कारोबार कर रही थी। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।